विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये येणारा सहज आणि सोपा प्रश्न आपल्याला मापन वर किलो, ग्रॅम, लिटर या संबंधी त्यांचे रूपांतर करणे आणि बेरीज करणे असेल, तर हा प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो आणि याची सोपी अशी ट्रिक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूया, मग एकदाच पहा आणि आयुष्यभर लक्षात ठेवा. चला तर विद्यार्थ्यांनी समजून घेऊया या ठिकाणी आपण मापन आणि या मापनाचा नेमका चार्ट कसा आहे, हा चार्ट लक्षात कसा ठेवायचा किंवा पाठ कसा करायचा हे पण आपल्याला सांगतो. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त एक ओळ पाठ करायची आहे. जर तुम्ही एक ओळ पाठ करू शकलात किंवा लक्षात ठेवू शकलात तर तुम्हाला यावरील कोणताही प्रश्न न चुकता अचूक सोडवता येऊ शकतो. त्याचबरोबर यावर आधारित आपण उदाहरणं पण घेतलेली आहेत, उदाहरणेही पहा म्हणजे नेमकं परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारची उदाहरणं असू शकतात आणि तुम्हाला नेमकं कोणती पद्धत वापरायची हे आपल्याला लक्षात येईल. चला तर पाहूया मग मापन आणि मापन यामध्ये रूपांतर कसं करायचं हे समजून घेऊयात. सर्वांना एककाची नावं तर माहिती आहेत, तर या ठिकाणी उजव्या हातापासून आपण लहान एकक लिहिलेले आहेत, तर डाव्या बाजूला या ठिकाणी मोठे एकक तुम्हाला दिसतात. तर हे एकक आपण वाचून घेऊयात. हे आहे मिली लिटर, सेंटी लिटर, डेसी लिटर, मीटर, डेक्का मीटर, हेक्टोमीटर आणि किलोमीटर. त्याचबरोबर हे लांबी मोजण्याचे सर्व एकक आहेत, या सर्व एककाने आपण लांबी मोजतो. त्यानंतर आहे मिलीग्रॅम, मिलीग्रॅम, सेंटीग्रॅम, डेसीग्रॅम, ग्रॅम, डेक्काग्रॅम, हेक्टोग्रॅम, किलोग्रॅम, या सर्व एककाने आपण वजनाचं मापन करतो किंवा वजन या ठिकाणी मोजतो. त्यानंतर आहे मिली लिटर, सेंटी लिटर, डेसी लिटर, लिटर, डेक्का लिटर, हेक्टो लिटर आणि किलो लिटर. तर या प्रकारे हे सर्वांचं एकच उतरता आणि चढता क्रम तुम्हाला दिसतोय. पहा या ठिकाणी जर पाहिलात तर तुम्ही मिली मिली मिली, सेंटी सेंटी सेंटी, डेसी डेसी डेसी, ही फक्त मधली लाईन जी आहे ना ही वेगळी आहे. पहा ही आहे या ठिकाणी मीटर, ग्रॅम आणि लिटर. तर हे आपल्या दैनंदिन जीवनातले शब्द आहेत तिन्ही. मीटर हा शब्द आपण नेहमीच वापरतो त्यामुळे मीटर तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आहे ग्रॅम आणि लिटर. त्यानंतर पहा डेक्का डेक्का डेक्का, हेक्टो हेक्टो हेक्टो, किलो किलो किलो. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं हे आपण या ठिकाणी समजून घेऊयात. तर या ठिकाणी चार्ट जरी मी लिहिला असला तरी हा चार्ट कसा लिहायचा ते आपण समजून घेऊयात. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला सहज लक्षात राहण्यासारखं काय आहे, तर सर्वात लहान मिली मीटर असतं. जसं की आपण एखादी पट्टी जर पाहिली तर त्या पट्टीवर सर्वात लहान रेषा या मिलीमीटरच्या असतात, त्यामुळे तुम्ही मिलीमीटर हे सर्वात लहान आहे हे लक्षात ठेवू शकतात. आणि सगळ्यात मोठं म्हणजे किलोमीटर, म्हणजे हे लांबीमधला आपण सध्या विचार करतोय. लांबीमध्ये लक्षात ठेवा किलो हा शब्द सर्वात मोठा आहे, मिली सर्वात लहान आहे आणि हे मीटरचं मापप आहे म्हणजे या ठिकाणी मीटर असणार आहे. तर आपण हे तीन शब्द कसे लक्षात ठेवायचे पहा. तर या ठिकाणी आता आपल्याला पट्टी माहिती आहे, मोजमाप करण्याची पट्टी. तर हे आहे मिली लिटर, तर एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात एकक आहेत, म्हणजे सात एककामध्ये रूपांतर होतं. मध्यभागी असणार आहे मीटर हे लक्षात ठेवा आणि सर्वात मोठं जे आहे ते असणार आहे किलोमीटर. तर हे तीन तुम्हाला सहज लक्षात राहू शकतात. त्यानंतर पहा आपल्याला पट्टी माहिती आहे, पट्टीवरील सर्वात लहान रेषा ही असते मिलीमीटरची. त्याच्यापेक्षा थोड्या जर जास्त जर माप पाहिलं तर सेंटीमीटरमध्ये आपण मोजमाप करतो सेंटीमीटर, त्यामुळे या ठिकाणी मिलीलिटर झाल्यानंतर लगेच या ठिकाणी सेंटी असणार आहे लक्षात ठेवा, सेंटीमीटर. तर हे पाठ करायची गरज नाही. लहान पट्टीवरील सर्वात लहान रेषा मिलीमीटर, त्यानंतर सेंटीमीटर. त्यानंतर पहा आता सेंटीला लागून डेसी, आता ही सी स आणि ही सी डेसी, तर हे यमक आहे लक्षात ठेवा डेसी मीटर, हे पण आपण लक्षात ठेवू शकतो. मिलीमीटर सेंटीमीटर डेसीमीटर डेसी. आता या मीटरच्या या बाजूला पण इकडे जसं डे अक्षर आहे तसं इकडे पण डे आहे, परंतु या बाजूला डेसी आहे आणि या बाजूला डेक्का आहे हे लक्षात ठेवा, डेक्का मीटर.
आणि राहतं मग फक्त एकच माप, ते म्हणजे हेक्टोमीटर। तर या पद्धतीनं हे लक्षात ठेवायचं आहे। पाठ जर तुम्हाला ओळ करता आली सरळ तर करू शकता, नसेल तर सर्वात लहान मिलीमीटर, सर्वात मोठं किलोमीटर, मध्यभागी मीटर, त्यानंतर मिलीला लागून सेंटीमीटर, सेंटीला लागून डेसीमीटर, मीटरच्या बाजूला इकडे डे शब्द आहे तर इकडे पण डेक्का असणार आहे, लक्षात ठेवा डेसी डेक्का, आणि डेक्का झाल्यानंतर एकच राहतं तो म्हणजे हेक्टोमीटर। या पद्धतीनं तुम्हाला ही ओळ अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं पाठ करू शकता। आता यानंतर तुम्ही जर खालच्या बाजूचा जर विचार केला त्याच्या पुढे, तर मीटरच्या खाली वजन मोजण्यासाठी मध्यभागी असतं ग्रॅम, आणि द्रव पदार्थ मोजण्यासाठी असतं लिटर। तर पहा आता हे जे लिहिलेलं आहे तेच या ठिकाणी येणार, या ठिकाणी असणार आता डेसी ग्रॅम, या ठिकाणी असेल सेंटी ग्रॅम, या ठिकाणी असेल मिली ग्रॅम। बदल काय करायचं आहे, फक्त आपल्याला लिटरच्या ठिकाणी, सॉरी या ठिकाणी मीटर आहे, मीटर मिलीमीटर घ्यायला पाहिजे होतं, मिलीमीटर आहे, तर हे त्या ठिकाणी आलं मिली ग्रॅम, त्यानंतर या ठिकाणी डेक्का मीटर, हेक्टो मीटर आणि किलो, हे ग्रॅमच चालू आहे आपलं, ग्रॅम त्यानंतर ग्रॅम, त्यानंतर या ठिकाणी पण ग्रॅम। जेव्हा लिटरचं माप घ्याल तुम्ही, त्यानंतर या ठिकाणी येईल डेसी लिटर, त्यानंतर सेंटी लिटर, आणि या ठिकाणी असेल मिली लिटर। त्याच पद्धतीनं या बाजूला डेक्का लिटर, हेक्टो लिटर आणि हे आहे किलो लिटर। तर लक्षात ठेवा, जर तुम्ही ही पहिली ओळ चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवली तर तुम्हाला सर्व ओळी लक्षात राहतात। तर लक्षात ठेवा, हे आहे मिली मीटर आणि हे आहे किलोमीटर, याच्या मध्यभागी मीटर, आणि या ठिकाणी सेंटीमीटर, डेसीमीटर, डेक्कामीटर, हेक्टोमीटर, या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे। आणि याचं रूपांतर करताना काय करायचं ते आपण समजून घेऊयात आता या ठिकाणी। तर पहा, तुम्हाला जर एखादं मोठं एकक दिलं आणि तुम्हाला लहानात रूपांतर करायचं आहे, मोठं दिलेलं आहे लहानात रूपांतर करायचंय, म्हणजेच मोठ्याचं लहानात रूपांतर करत असताना तुम्हाला दहा, शंभर, हजार, दहा हजार नी गुणावे लागते, हे लक्षात ठेवा गुणावे। याचं उदाहरण पण मी तुम्हाला सोडवून देणार आहे, गुणावे। आणि जर लहान एकक असेल तर मोठ्या एककात रूपांतर करताना दहा, शंभर, एक हजार, दहा हजार आणि हे असं वाढत जाणार आहे, याने आपल्याला भागायचं आहे, भागाचे किंवा भागावे। मोठ्याचं लहान करताना गुणावे आणि लहानाचं मोठे करताना भागावे। आता हे दहा, शंभर, हजार यापैकी नेमकं कुणी भागायचं तर ते आपण समजून घेऊयात एका उदाहरणाच्या माध्यमातून। समजा तुम्हाला या ठिकाणी असं दिलेलं आहे 5.4 किलोमीटर, आणि तुम्हाला विचारलं या ठिकाणी सेंटीमीटर किती होतील, सेंटीमीटर किती होतील आता याचे। तर पहा, या ठिकाणी किलोमीटरचं घर कुठं आहे या ठिकाणी, पहा या ठिकाणी किलोमीटर दिसतं तुम्हाला आणि आपल्याला पाहिजे सेंटीमीटर। तर आता किलोमीटर पासून सेंटीमीटरचं कितवं घर आहे हे मोजूयात आपण। एक, हेक्टो, डेक्का दोन, मीटर तीन, डेसी चार आणि सेंटी पाच, म्हणजेच एक, दोन, तीन, चार, पाचवं घर आहे। म्हणजे या ठिकाणी या 5.4 ला तुम्ही मोठं आहे लहान करायचं आहे, पाच घर आहेत म्हणून एक वर पाच शून्य द्या, एवढ्याने गुणलं पाहिजे। एक वर पाच शून्य देऊन जर गुणलं तर या ठिकाणी उत्तर येईल 54 आणि यावरचे चार शून्य येतील, कारण एक दशांश शून्य कमी करण्यासाठी एक शून्य कमी होईल आणि आपलं उत्तर येईल 5,40,000 सेंटीमीटर। आणखी एक उदाहरण पाहूया, तुम्हाला समजा 900 डेक्का मीटर दिलेला आहे, 900 डेक्का मीटर आणि तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे डेसी मीटर मध्ये,
डेसीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं तर पहा डेक्कामीटर कुठं आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी डेक्कामीटर आणि डेसीमीटर म्हणजे इथं दुसरंच घर आहे पहा, एक आणि दोन घर. आता हे मोठं आहे तर ह्याला लहान करायचंय आपल्याला, तर लहान करताना किती घर आहेत, एक आणि दोन, म्हणून या ठिकाणी हे नऊशाला एक वर दोन शून्य देऊन म्हणजे शंभर न गुणायचंय आणि हे उत्तर तुम्हाला मिळेल मग 90,000 डेसी मीटर. तर या पद्धतीनं हे रूपांतर मोठ्याचं लहान. आता एखादं लहान असेल तर मोठं कसं करायचं ते पण आपण समजून घेऊयात. तर पहा समजा तुम्हाला एखादा प्रश्न असा दिलेला आहे की 45,000 सेंटीमीटर बरोबर किती मीटर. तर या ठिकाणी 45,000 सेंटीमीटर आहे, मीटर विचारले, सेंटीमीटर हे लहान आहे लक्षात घ्या, हे लहान घर आहेत आणि मीटर हे मोठं घर आहे, मग लहानाचं मोठ्यात रूपांतर करायचं तर एक आणि दोन, दोन घर म्हणून या ठिकाणी 45,000 शंभर न भागायचे आपल्याला, 45,000 भागिले शंभर करायचे कारण दोन घर त्याला मोठं करायचंय, मग हे दोन शून्य आणि दोन शून्य कट झाली आणि या ठिकाणी राहील मग 450 मीटर. तर लक्षात आलं असेल तुम्हाला शंभर न कधी गुणायचं, दहा न कधी गुणायचं, 10,000 न कधी गुणायचं, 1,00,000 न कधी गुणायचं. तर या पद्धतीनं तुम्ही हे समजून घ्या. आता यावरची काही उदाहरणं पाहूयात आपण. तर या ठिकाणी पहिलंच उदाहरण आहे 4.5 किलोमीटर अधिक 2,000 डेक्का मीटर प्लस 45,000 सेंटीमीटर बरोबर किती मीटर असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी पहा आपल्याला मीटरमध्ये सर्वांचं रूपांतर करायचंय. सुरुवातीला आहे 4.5 किलोमीटर, तर या ठिकाणी जर आपण चार्ट पाहिला मीटरचं रूपांतर करत असताना किलोमीटर आहे आणि मीटरमध्ये करायचंय म्हणजे एक दोन तीन घर लहान करायचंय, तीन घर लहान करायचंय म्हणून त्याला 1,000 न गुणावं लागेल, म्हणजे आपण असं लिहू शकतो 4.5 गुणिले 1,000 आणि हे होईल मग मीटर प्लस. दुसरा आहे 2,000 डेक्का मीटर, तर या ठिकाणी जर डेक्का मीटर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी हे डेक्का मीटर आहे, याला मीटर करायचंय म्हणजे एकच घर त्याला लहान करायचंय, म्हणजे जे दिलेलं आहे त्याला 10 न गुणावं लागेल, म्हणजेच हे 2,000 गुणिले 10 हे मीटरमध्ये रूपांतर होईल प्लस. या ठिकाणी पहा 45,000 सेंटीमीटर दिलेलं आहे, तर 45,000 सेंटीमीटरचं मीटर करायचंय आपल्याला, तर दोन घर मोठं करायचंय म्हणजे 100 न भागावं लागेल, म्हणजेच या ठिकाणी 45,000 भागिले 100 आणि हे मीटरमध्ये रूपांतर होईल. आता या ठिकाणी तुम्ही हे सर्व मीटरमध्ये आलेले आहेत याचं फक्त कन्वर्शन करून आपण लिहू शकतो. तर हे एक पॉईंट म्हणून 10 कमी म्हणजे हे येईल 4,500 मीटर प्लस या ठिकाणी 2,000 आणि हे 10 जर गुणाकार केला तर हे होईल 20,000 मीटर प्लस या ठिकाणी जर 100 न भागला आपण तर हे येईल 450 मीटर. तर पहा आता हे आल्यानंतर तुम्ही याची डायरेक्ट बेरीज करू शकता, सर्वात मोठं 20,000 आहे तर हे 20,000 आपण या ठिकाणी लिहूयात. त्यानंतर आहे 4,500, त्यानंतर आहे 450 आणि या सर्वांची जर बेरीज केली तर 0, 5, 4 आणि 5, 9, 4 आणि 2 म्हणजेच उत्तर येईल 24,950 मीटर. 24,950 मीटर हे या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर आणखी एक प्रश्न पाहूया आपण याच पद्धतीने. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 80 हेक्टोग्रॅम प्लस 4,000 सेंटीग्रॅम प्लस 90,000 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम असं विचारलेलं आहे. तर हे किलोग्रॅम मध्ये जर करायचं असेल तर पहा या ठिकाणी आपल्या समोर चार्ट आहे. सुरुवातीला दिलेला आहे 80 हेक्टोग्रॅम. आता हे हेक्टोग्रॅमचं किलो करायचंय म्हणजे एक घर त्याला मोठं बनवायचंय, म्हणजे या ठिकाणी 10 न भागावं लागेल म्हणजेच 80 भागिले 10 करावं लागेल आणि हे होईल किलोग्रॅम प्लस 4,000 सेंटीग्रॅम. आता सेंटीग्रॅम कुठं आहे पहा, या ठिकाणी सेंटीग्रॅम आहे आणि त्याचं किलो करायचंय म्हणजे किती घर आहेत, 1, 2, 3, 4, 5 घर, म्हणजेच 4,000 आपण 5 घर म्हणजे 5 शून्य द्यायची, 1, 2, 3, 4, 5 शून्य देऊन याला भागायचंय आणि हे होईल मग किलोग्रॅम प्लस 90,000 ग्रॅम आहे. तर 90,000 ग्रॅमचा आता जर किलोग्रॅम करायचं असेल तर हे ग्रॅम 1, 2, 3 घर मोठं करायचंय, तर मोठं करत असताना आपण तेवढ्या घरांनी भागणार आहोत म्हणजेच 1,000 ने भागणार आहोत, तर हे होईल किलोग्रॅम. आता हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 10 ने भागलं 0, 1 0 कटलं, या ठिकाणी येईल 8 किलो प्लस या ठिकाणी पहा 1, 2, 3 शून्य कटलेले आहेत
आता या ठिकाणी 100 ने भागायचे म्हणजे आपण असं लिहू शकतो 0.04 kg. त्यानंतर पहा 1 1 0 1 1 0 1 1 0 प्लस या ठिकाणी आलेला आहे 90 kg. आता या सर्वांची बेरीज करत असताना हे 90 kg सर्वात मोठा आहे. याच्या पुढे काहीच नाही, पण आपल्याला इथं पॉइंट मध्ये ग्रॅम आहेत म्हणून इथं 0 देऊयात आपण, 0 0 देऊन 1 kg लिहूयात अशा पद्धतीनं. त्यानंतर आहे 8 kg, म्हणजे हे पण असं लिहिता येईल आपल्याला 8.00 kg, आणि हे आहे 0.04 kg. तर हे 0.04, या सर्वांची बेरीज करा, 4 0, पॉइंटच्या पॉइंट खाली 8 आणि हे 9, म्हणजे आपलं उत्तर येईल 98.04 kg. 98.04 kg. तर या पद्धतीनं हे कन्वर्शन आपल्याला करून घ्यायची आहे. यानंतर तिसरा प्रश्न पाहूयात. या ठिकाणी काही एकक दिलेली आहेत लिटर मध्ये द्रव मोजायची, तर सर्वात मोठं कोणतं असेल खाली पैकी असं विचारलेलं आहे. तर पहा, हे आहे सेंटीलिटर, 90,000 सेंटीलिटर, 900 हेक्टोलिटर, 0.99 किलोलिटर आणि 90 लिटर. तर एक काम करा, यापैकी सर्वांना एका मापामध्ये रूपांतर करा कोणत्याही. समजा आपण हे 90 लिटर असंच ठेवूयात आणि सर्वांचं रूपांतर लिटर मध्ये करूयात. आता पहा, किलोलिटरचा जर विचार केला आपण या ठिकाणी, तर एक गोष्ट लक्षात येते, किलोलिटरचं रूपांतर आपल्याला जर लिटर मध्ये करायचं असेल आणि आपण जर चार्ट पाहत असाल, तुमच्याकडे जर चार्ट समोर असेल, तर किलो लिटर पासून लिटर पर्यंत जाण्यासाठी, या ठिकाणी मी चार्ट पण दाखवतोय, किलो लिटर पासून लिटर पर्यंत 1 2 3 घरं लहान करायचंय, म्हणजे त्याला 1000 ने गुणायचंय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल 0.99 × 1000. हा जर गुणाकार तुम्ही केला तर तो येईल 990 लिटर. त्यानंतर पहा, 900 हेक्टोलिटर दिलेला आहे. हेक्टोलिटरचा जर विचार केला आपण, तर या ठिकाणी हेक्टोलिटर आहे आणि लिटर करायचंय, तर 1 आणि 2 घरं इकडे घ्यायची, लहान करायचंय, म्हणजे 100 ने गुणावं लागेल. म्हणजे हे होईल 900 × 100 बरोबर, या ठिकाणी येईल हे 90,000 लिटर. त्यानंतर 90,000 सेंटीलिटर दिलेला आहे. आता सेंटीलिटर जर पाहिलं आपण, तर सेंटीलिटरचं जर चार्ट मध्ये पाहत असाल, तर सेंटीलिटर या ठिकाणी आहे आणि आपल्याला लिटर करायचंय, म्हणजे 1 आणि 2 घरं इकडे घ्यायची, 2 घरं म्हणजे 100 ने भागावं लागेल, म्हणजेच 90,000 / 100, 2 0 2 0 कटली, तर या ठिकाणी राहील हे 900 लिटर. आता खालील पैकी सर्वात मोठं कोणतं आहे जर आपल्याला विचारलं गेलं असेल, तर या ठिकाणी सर्वात मोठं आहे 90,000. याचा चढता उतरता क्रम लावायचा असेल तरी आपण लावू शकतो, सर्वात लहान लावता येईल आपल्याला सर्वात मोठं. तर या पद्धतीनं आता या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ इतका सविस्तर का केला, कारण एकदा जर का हा कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये बसला, तर तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हा चार्ट लक्षात ठेवू शकता. आणखी एकदा मी शेवटी शेवटी जाता जाता तुम्हाला मी चार्ट लिहून दाखवणार आहे. तर सेंटरला आहे मीटर, सर्वात लहान मिलीमीटर, मी कसा पाठ केला त्या पद्धतीने लक्षात ठेवा, सर्वात मोठा आहे किलोलिटर. आता मीटरच्या या बाजूला किंवा इकडून, तर इथं डे डे शब्द आहेत, परंतु हा आहे डेसी इकडे, कारण इकडे सेंटीमीटर असणार आहे म्हणून लक्षात ठेवा, इकडे सेंटी आहे म्हणून इकडे डेसी मीटर सेंटीमीटर. आता डे मीटरच्या इकडे पण डेच असणार आहे म्हणून या ठिकाणी डेक्का मीटर, आणि राहिला कोणता मग, हेक्टो. तर या पद्धतीनं लक्षात ठेवा, अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं हे सर्व 7 मापामध्ये रूपांतर होते या ठिकाणी 7 एककामध्ये. तर हे 7 एकक कशी लक्षात ठेवायची हा तुमचा प्रश्न आहे, तुम्ही यासाठी वेगळी ट्रिक वापरू शकतात. माझ्या पद्धतीनं जसं तुम्हाला सोप्या पद्धतीनं सांगता आलं, तर या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये अशाच वेगळ्या घटकासह. धन्यवाद, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. सबस्क्राईब करा, कारण येणारा नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज आणि लवकर पाहता येईल. धन्यवाद, थँक्यू.